छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाकडे निघाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड मोठी जनसमुदाय जो आहे तो जमलेला आहे. जल्लोष वेगळा पद्धतीचा या सगळ्या लोकांच्या मनामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर गेल्या 7-8 दिवसापासून मनोज जरंगे यांनी आंतरवालीतून सुरू केलेला हा दौरा मुंबईमध्ये पोहोचलेला आहे. वाटेत येत असताना मनोज जरंगे यांनी आंतरवालीतून वाडीगोद्री, शहागड, गेवराई आणि बीड, त्याचबरोबर नगर, पुणे या मार्गाने हा सगळा जो दौरा आहे तो दौरा मुंबईमध्ये पोहोचलेला आहे. वाटेत येताना मनोज जरंगे यांचं वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये स्वागतसुद्धा झालं होतं. एक आनंदसुद्धा साजरा केला गेला होता. मनोज जरंगे हे ज्या वेळेला मुंबईकडे येत होते त्यावेळेला मुंबईला येत असताना त्यांचं अनेक ठिकाणी JCB लावून, हार घालून, क्रेन लावून त्यांचं स्वागत सत्कार करण्यात आला होता. JCB पॅटर्न जो आहे तो मनोज जरंगे त्यांच्या आंदोलनातून संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला दिसला होता. JCB मधून फुलं उधळली गेली. एका छोट्या छोट्या गावात सुद्धा 100-100 जे मनोज जरंगे यांच्यासाठी लावण्यात आले. या समाजाने मनोज जरंगे यांना जे प्रेम दिलं, इतकं प्रेम खरं तर जगात दुसऱ्या कुठल्या नेत्याला भेटलं नसावं. अजून जर आपण बघितलं तर जेव्हा मनोज जरंगे आंतरवालीच्या दिशेने निघतील त्यावेळेला सुद्धा वाटेमध्ये त्यांचं अनेक ठिकाणी स्वागत समारंभ होण्याची शक्यता आहे. आंतरवालीमध्ये गेल्यानंतर तिथून मनोज जरंगे यांच्या स्वागत समारंभांचा दुसरा दौरा सुद्धा सुरू होऊ शकतो. आणि मनोज जरंगे जो मुद्दा समोर आणताय की एक विजयाची सभा घेतली जाणार आहे, जल्लोषाची सभा घेतली जाणार आहे, तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो सुद्धा आज संध्याकाळी मनोज जरंगे जाहीर करू शकतात. मनोज जरंगे पाटील यांचा सुरू असलेला संघर्ष, चळवळीमधला कार्यकर्ता, ते आतापर्यंतचा प्रवास या ठिकाणी शब्दामध्ये मांडलेला आहे. आणि मनोज जरंगे पाटील आता काही क्षणामध्येच वाशिममधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचतील. ज्या ठिकाणी ही विजयश्री सभा जी आहे ती होणार आहे, विजयी सभा होणार आहे, विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे. आणि JCB सज्ज आहेत, ते म्हणजे स्वागतासाठी फुलांची उधळण करत मनोज रांगे पाटील यांचं जोरदार आणि जंगी स्वागत होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जो अश्वारूढ पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. मुख्यमंत्री सुद्धा वाशीमध्ये एकीकडे पोहोचलेले आहेत. आता जरांगे पाटील कधी पोहोचतायत याचीच सगळ्यांना प्रतीक्षा आहे. आणि याच मार्गावरून दुसऱ्या विंडोमध्ये जे आपण व्हिज्युअल्स पाहतोय त्याच मार्गावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते व्यासपीठावर या ठिकाणी येऊ शकतात. सुमंत भांगे जे काल शिष्टमंडळामध्ये होते आणि ज्यांची शिष्टाई फळास आलेली आहे असं आपण म्हणू शकतो, ते सकाळीच व्यासपीठावर पोहोचलेले आहेत. प्रतीक्षा आहे ती म्हणजे मनोज जरंगे पाटील यांची, आणि मोठ्या संख्येनं हा मराठा बांधव त्यांची प्रतीक्षा करतोय. आता जी जर ही दृश्य आपण पाहिली प्रज्ञा, तर आता शांत संयमी असलेला हा मराठा बांधव आता काही वेळाचं उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांच्याकडून पाहायला मिळेल ज्यावेळेला मनोज जरंगे पाटील या सभास्थळी पोहोचते. नक्कीच गुलालाची उधळण होईल आता वृषाली. आणि मराठा समाजासाठी ही तिसरी दिवाळी असेल असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण भारतानं जी दिवाळी 2 दिवाळी अनुभवलेल्या आहेत, नुकतेच रामलला